वर्धा जिले के हिंगनघाट तालुका में बारिश के कारण कई किसानों की फसल बर्बाद हो गई है। एक हेक्टेयर कपास और सरसों की फसल को नुकसान हुआ है। किसानों की मांग है कि खेती का पंचनामा किया जाए और तुरंत आर्थिक सहायता दी जाए। किसानों ने कर्ज लेकर फसल लगाई है, लेकिन अधिक बारिश के कारण सारी मेहनत पर पानी फिरता नजर आ रहा है। मी गणपत छत्रपति खटे, आम्ही छोटा कास्तकार आहो। आम्ही शेतामध्ये कपाशी तूर वगैरे लावल्या गेली आहे। या 2-3 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे आमचं पिकाचं भक्कम नुकसान झालेलं आहे। तरी काहीतरी आम्हाला शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून आम्ही व पीक पाणी लावलेलं आहे न वरतून आपल्याला मेघराजाने आमच्यावर वर्षाव केला, त्याच्यामुळे काहीतरी आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी आमची मागणी होती। तरी शासनानं आम्हाला या मागणी मंजूर करायला पाहिजे। हॅलो, मी सुनील वाघमारे, शेतकरी। यावर्षी जे उत्पन्न मी टाकलं होतं शेतामध्ये सोयाबीन आणि तुवर, त्याच्यात 2-3 दिवसात पाणी जो भरपूर आला त्याच्यामुळे माझी पूर्ण पीक वाहून गेलं। खूप भरपूर नुकसान झालं माझंवालं। पाण्याने जे बांधा वगैरे टाकले ते पूर्ण वाहून गेले माझीवाली। पहिलेच मी क्रॉप लोन येते कर्जबाजी घेऊन शेती केली, त्याच्यामुळं आता एवढं नुकसान झालं का मी संकटात पुन्हा सापडलो। मी पहिलेच माझ्यावर कर्ज खूप होतं, माझ्या नाही सर्वांचंच झालं शेतकऱ्याचं। माझ्यापेक्षा सर्वालाच जास्त फायदा भेटला पाहिजे, माझंच पुन्हा आहे, प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे या गोष्टीमुळं। पाऊस खूप झाला त्याच्यामुळं शेतीचं खूप नुकसान झालं यावर्षी। मलाही वाटते का माझ्यापेक्षा माझ्याबरोबर सर्वांनाच फायदा भेटला पाहिजे या गोष्टीचा। माझं एवढंच पण नाही, सरकारने काही ना काही त्यासाठी मदत द्यायला पाहिजे।